मनोज जरांगेंनी तब्येतीची काळजी घेऊन उपोषण करावं, टोकाचं आंदोलन करू नये असं आवाहन उदय सामंत यांनी केलंय. 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. सरकार जरांगेंच्या पाठीशी असून मराठा समाजाला टिकणार आरक्षण देऊ असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. माझी देखील त्यांना विनंती आहे की समंजसपणानं समजूतदारपणानं शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते आम्ही देखील समजू शकतो. त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही, कारण ते एक आंदोलन करतायत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं. त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं, परंतु ते साखळी उपोषण असावं, प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं. सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत.